हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत एक स्कूल प्रोजेक्ट. माझा मुलगा यू के जीला आहे, तर त्याला त्याच्या शाळेतून एक प्रोजेक्ट सांगितलेला आहे, टू सिली गोट्स. त्या प्रोजेक्टवरती त्याला एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे. तर चला, तो प्रोजेक्ट कसा बनवत आहे ते आपण बघूया. तर ते बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, एक पुट्टा, त्याच्यानंतर कार्डबोर्ड पेपर, क्राफ्ट पेपर, सीझर, आईस्क्रीम स्टिक्स आणि हे काही क्रेयॉन्स आहेत, तेही लागणार आहेत. ड्रॉईंग काढून घेतलेलं आहे. हा कसला शेप बनवलेला आहे? ट्रीचा शेप आहे. हा ट्रीचा शेप बनवलेला आहे. असा ट्रीचा शेप बनवलेला आहे. आता ते सीझरने कट करत आहे. आत्ता बघू शकता आपण, ही झाडाच्या आकाराचा शेप कट केलेला आहे. आणि आता ही जी आईस्क्रीम स्टिक आहे ती आपण त्याला बॅक साईडला त्याच्या प्रेस करणार आहोत. आता ही फेविकॉल टाकून ती जी आईस्क्रीम स्टिक आहे ती आपण अशी चिपकवलेली आहे. आणि हा बघा, ह्या साईडने तुम्ही बघू शकता की आपला झाडाचा शेप तयार झालेला आहे. जसा की हा पहिला एक बनवलेला होता, असा आपण हा झाडाचा शेप बनवलेला आहे. प्रकारे आपण ही 1, 2, 3, 4, 5, 6 झाडं बनवून घेतलेली आहेत. आता आपण पुढच्या याच्यामध्ये आपण हे असे घरांचे शेप्स बनवणार आहोत या पुट्ट्याचे. आता हा पुट्टा आपण कट करून याचे शेप्स करूया. आणि आपण याचे क्राफ्ट पेपर आपण घेऊन आता या घरांच्या हे जे घर आपण जे कापलेलं आहे त्या ह्या शेप्समध्ये सेम आपल्याला हे जे पेपर आहेत ते कट करून ह्या ह्यांच्यावरती चिटकवायचे आहेत. तर बघूया. थोडा पंखा चालू असल्यामुळे पेपर उडत आहे. सो आपण ब्राऊन तसंच ठेवणार. तर आपण या घराच्या वरती जे आहे हा जो वराचा वरचा जो छताचा भाग आहे इथे आपण काही पेपर नाही लावणार आहोत. पेपर जे पण लावणार आहे आपण रंगीबिरंगी ते फक्त खालच्या साईडला लावणार आहोत. बिकॉज वरचा छताचा जो भाग असतो हा ब्राऊन असतो, तो आपण क्रेयॉन्सनी ब्राऊन कलरनी तो रंगवणार आहोत. हे जी घर आहेत ना, ही उभं करण्यासाठी आम्ही जे हे आईस्क्रीमचे जे हे आहेत स्टिक आहेत त्याचा कट करून हे मागं अशा टाईपनी त्यांना जॉईंट करून ही घरं आपण ही अशी उभी करायचा उभी ठेवणार आहोत. हे बघा, या अशा टाईपनी घरं उभी राहतील. तर त्यासाठी आपण हे असं ते आईस्क्रीमच्या स्टिकचा वापर केलेला आहे. तर आता आपण हा पेपर घेतला आहे आणि तो आपण जो खाली कार्डबोर्ड आहे जो फुट्ट्याचा त्याला आपण पूर्णपणे झाकून कवर करणार आहोत ह्या व्हाईट पेपरनी. कारण हा जो पूर्ण जो बोर्ड आहे त्याला आपण आपल्या प्रोजेक्टसाठी बेस बनवणार आहोत. तो आपला प्रोजेक्टचा बेस आहे, तर त्याला पूर्ण आपण व्हाईटच्या पेपरने कवर करून घ्यायचं आहे. या पुट्ट्याला हा आपण असा व्हाईट पेपर लावून घेतलेला आहे पूर्ण. या पेपरवरती आपल्याला जो प्रोजेक्ट बनवायचा आहे त्याचा लेआउट बनवून घ्यायचा आहे पहिला. तर आता आपण जी स्टोरी दाखवणार आहोत ते दाखवणार आहोत त्याचा लेआउट. त्यांच्यामध्ये जी एक नदीचा आपण वापर आहे तर त्या तर आपण आता प्रथम नदी ड्रॉ करून घेतली आहे. नंतर त्याच्यावरती ब्रिज दाखवायचा आहे. आणि ही जी घरं आपण जी बनवलेली आहेत ती आपल्याला आजूबाजूने लावायची आहेत. तर बघा, त्याचा एक लेआउट तयार करतो आहे आपण. नदी आपली आता बनून झालेली आहे. आता आपण त्याच्या साईडला थोडीशी ग्रीनरी दाखवत आहोत.
हे असं गवत वगैरे काढून आता पूर्ण हे आपलं जे ग्रेनरी आणि जे रिवर आहे त्यात असे दिसत आहे. तर हे बघा सोडीच्या साह्याने पुठ्ठ्याला इथे थोडासा कट करून आपण त्याच्यावरती जी आपली जी ट्री आहे ती उभी करणार आहोत. कट करून ही ट्री किंवा ही आपण अशी इथे उभी करणार आहोत. ही अशी ट्री उभी राहिलेली आहे. अशा प्रकारे आपली सर्व घरं आणि झाडं लावून झालेली आहेत. तुम्ही बघू शकता किंवा हे असं दिसत आहे. बघा आता आपण याच्यावरती जो ब्रिज उभा करणार आहे तो कशा पद्धतीने आपण करत आहे, ते जे आईस्क्रीमचे स्टिक्स आहेत ना त्याच आपण कट करून एका फुट्ट्यावरती चिपकवून घेत आहे आणि त्याच्यात आपण हा ब्रिज तयार करत आहोत. हे बघा हे आपण ब्रिज जो बनवणार तुम्हाला बोललो होतो, तर हे ब्रिजचे जे पायऱ्या आहेत ब्रिज चढण्यासाठी, ह्या बघा तुम्ही कशा प्रकारे आईस्क्रीम कांडीनी बनवलेले आहेत. हे बघा हे जे आईस्क्रीमची कांडी काढायच्या घेतल्या त्यांनी हे असे ब्रिज बनवलेले आहे. हे याला फेविकॉलनी चिपकवून हे असं बनवलेलं आहे. हा एक साईडचा आहे आणि हा दुसऱ्या साईडचा आहे आणि हा आपण ब्रिज बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपण सेम त्या आईस्क्रीमच्या कांड्या वापरून त्याला आपण ब्राऊन कलर दिलेला आहे क्रेयॉन्सनी. त्याला मागे फुट्टा लावलेला आहे, फुट्ट्याला ह्यावरती चिपकवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा ब्रिज तयार होतो जो आपल्याला ह्या स्टोरीमध्ये यूज करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण ही आता ही कोट कागदाच्या पेपरने बनवली आहे आणि आपण तिला आता ब्लॅक कलर देत आहोत. ब्लॅक कलरने आपण तिला ब्लॅक कलर देऊन कोट आता रंगवून झालेली आहे ह्या पेपरवरती. आणि आता ही दुसरी जी व्हाईट कोट आहे तिला आपण कलर देत नाही आहे, ती जशी आहे तशीच आहे. आणि तिला स्टँडमध्ये पकडण्यासाठी आपण तिला ही मागे परत ही आईस्क्रीमची कांडी लावलेली आहे आणि तशीच कांडी आपण हिलाही लावणार आहोत. तर आता आपण हे बघा हा स्टिक जी आहे ना ती आपण ह्या गोटला कशी लावतो ते दाखवतो मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये हे पेपरला आपण हा ग्लो लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ही दुसरी कांडी घेऊन कांडीला ह्या साईडला इकडे आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला आपण त्याच्या स्टिकला ग्लो लावून घेतला आहे आणि नंतर ही कांडी ह्याच्यावरती अशी चिपकवून नंतर हा पेपर ह्याच्यावरती चिपकून असं हे पण ही बोट जी बनवलेली आहे जी आपला प्रोजेक्ट पूर्ण बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण व्हिलेज आणि मधून गेलेली नदी तिथे असलेला ब्रिज हे सगळं आपण बनवलेलं आहे. तर आता माझा मुलगा प्रत्युष तुम्हाला हे पूर्ण जी स्टोरी आहे ही तुम्हाला ह्या प्रोजेक्टसोबत एक्सप्लेन करून सांगणार आहे. There was a river. On that river, there was a narrow bridge. One day, two silly goat wanted to cross a narrow bridge. When they came to the middle of the bridge, they had to pass each other. So both of them wanted to be the first to cross. They start fighting. And they both fell into, as they were fighting, both fell into the river. Punishable. Foolishness is punishable. मित्रांनो तुम्ही बघितलात
आपले ही सगळं पूर्ण प्रोजेक्ट तयार झालेला आहे आणि माझ्या मुलांनी तो एक्सप्लेनही केलेला आहे, पण माझ्या मुलग्याचं ॲक्च्युली त्याच्यावरती प्रॅक्टिस झालेली नाही आहे. हा प्रोजेक्ट आपल्याला दाखवायचा आहे 31 तारखेला, तर त्याच्यामुळे त्याची आता प्रॅक्टिस घेणार आहे आम्ही. फक्त मी ह्या व्हिडिओमध्ये काही काय करायचं आहे, प्रोजेक्ट कशासाठी बनवलं ते तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्याकडनं थोडीशी गोष्ट मी एक्सप्लेन करून घेतलेलं आहे. तर हे जे प्रोजेक्ट आहे, हा पूर्ण प्रोजेक्ट ह्याच्यामागे जे क्रिएटिव्ह माइंड आहे ते माझं नाही आहे, ते क्रिएटिव्ह माइंड माझ्या वाईफचं आहे. अशाप्रमाणे आपला माझा आजचा जो व्हिडिओ आहे हा आता कम्प्लीट झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी सबस्क्रायबर नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.